माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी मीना गायकवाड. आज आपण साहित्य पूजा मांडणी विसर्जन कसे करायचे आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, मराठी वर्षानुसार नवीन महिना सुरू होणार आहे, म्हणजे नववा महिना सुरू होणार आहे. मार्गशीर्ष प्रत्येक महिलांसाठी अतिशय प्रिय आहे. त्या दिवशी आपण वैभव लक्ष्मीचे किंवा महालक्ष्मीचे उपास आपण धरतो. आपल्या कुटुंबाला समाधानी ऐश्वर मिळावं आपण ही प्रार्थना देवीच्या चरणी करत असतो. या व्रतासाठी दिवशी घट वैभव लक्ष्मीचे घट कसे मांडावे व कशी स्थापना करावी या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर बघण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आज आपण जाणून घेऊया. महालक्ष्मीची पूजाविधी करण्यासाठी आपल्याला एक चौरंग लागणार आहे. चौरंग घेतल्यानंतर चौरंग नसेल तर आपण पाटही घेऊ शकतात. ज्या जागी पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, नाहीतर शेणाचं घर असेल तर शेणाने मस्त सारून घ्यायचं आहे. सारवल्यानंतर तिथे आपला चौरंग ठेवायचा आहे. चौरंग ठेवल्यानंतर जे पूजा आपल्याला करायची आहे ते साहित्य आपण सगळं जवळ घेऊन ठेवायचं आहे. चौरंगाच्या समोर पूर्ण साईडने रांगोळी काढून घ्यायची आहे. देवीचा फोटो ठेवायचा आहे. पाटावर एक वस्त्र, म्हणजे लाल कपडा असेल तर लाल कपडा, ब्लाऊज पीसचा जो नवीन कपडा असतो तो कपडा, तुम्ही कोणताही नवीन कपडा तुम्ही ठेवू शकतात. तो कपडा ठेवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आहे गोल सर्कल करून, नाहीतर गहू ठेवले तरी चालतील. नंतर कळस घ्यायचा आहे. कळस तांब्याचा असला तरी चालतो, दुसरं कोणत्याही धातूचा असला तरी चालतो. कळस घेतल्यानंतर त्याच्यात एक नाणं, तांदूळ, थोडेसे तांदूळ, हळदी कुंकाचे थोडेसे थेंब आणि गुलाबजल. गुलाबजल नसेल तर पाणीही आपल्याला चालू शकतं. आणि तुळशीचे पानं हे आपल्याला त्या तांब्यावर टाकायचे आहे. आणि तांब्याच्या साईडने आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर आपण जे तांदूळ ठेवलेले होते चौरंगावर तांदूळ ठेवून कळस व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचं आहे. नंतर एक नारळ घेऊन नारळावर स्वस्तिक काढून आणि नारळाची शेंडी वर येईल असे आपल्याला ते नारळ धरायचे आहे. 5 वेगवेगळे पानं किंवा नागलीचेही पानं चालतील. नागलीचे पाने नसेल तर वेगळे आंब्याचेही ढगळे चालतील. अशा पद्धतीने आपल्याला ते नारळ त्या तांब्यामध्ये ठेवायचं आहे आणि तो आपला एक कळस तयार होणार आहे. कळस तयार झाल्यानंतर व्यवस्थितपणे तांदळावर आपल्याला ठेवायचं आहे. त्याला पूजा मांडून घ्यायची आहे, म्हणजे हळदी कुंकू फूल हे आपण त्याला व्यवस्थित पद्धतीने मांडून घ्यायचे आहे. दिवा आपला पेटण्यासाठी वात आपण बारीक बनवायची आहे. वात बारीक बनवली तर आपला दिवा संध्याकाळपर्यंत विझत नाही, व्यवस्थित राहतो. अशा पद्धतीने आपल्याला छोटीशी ही पूजा मांडून घ्यायची आहे. त्याच्यासोबत तुमच्याकडे शंख असेल तर शंखची सुद्धा तुम्ही त्या दिवशी पूजा करू शकतात. शंख हे आपल्या घरासाठी खूप शुभ आहे, तर तुम्ही महालक्ष्मीची पूजा करताना शंखाचीही पूजा केली तरी चालते. शक्य असेल तर तुम्ही 5 फळं किंवा एखादंही फळ ठेवलं तरी चालेल. फळ नसेल तर जेवण आपण जे बनवतो जेवण त्याचाही निवड दाखवला तरी चालेल. गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही गणपतीचीही मूर्ती पूजा मांडण्यासाठी घेऊ शकतात. गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही पान घेऊन आणि एक सुपारी घेऊन त्याचीही पूजा केली जाते. अशा पद्धतीने आपली पूजा पूर्ण होते, ब्राह्मणाचीही गरज पडत नाही. आणि इमेजमध्ये तुम्ही बघू शकतात की खूप साध्या सिंपलशा पद्धतीने आपण ही पूजाची मांडणी केलेली आहे. पूर्ण पूजा मांडून झाल्यावर आपण पुस्तकातली कहाणी वाचून घ्यायची आहे. कहाणी वाचता येत नसेल तर दुसऱ्यांकडनं तुम्ही कहाणी वाचून घ्यायची आहे. तर एवढाही वेळ तुम्हाला नसेल तर 5 मिनिटासाठी फक्त देवाचा मंत्र मनाच्या मनात बोलावा आणि मंत्र बोलल्यानंतर पूजा संपूर्ण झाली अशी समजून घ्यावे. वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीकडे आपण मनसमाधान शांतपणे किंवा ऐश्वर मिळावे असे देवाकडे प्रार्थना करावी. आपल्या घरामध्ये आनंद आणि प्रसन्न असल्यामुळे आपणच ही पूजा करू शकतो. पूजा विसर्जन कसे करावे? पूजा आपली पूर्ण मांडून झालेली होती, आता काय करायचं आहे? जे आपण घट बांधलेलं होतं ते घट उचलायचं आहे आणि 7 वेळा त्याची पाया पडून खाली वर पाया पडून असं व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याच्यातले पानं साईडला ठेवायचे आहे. जे पाणी आहे ते पाणी तुळशीला टाकायचे आहे. आणि सगळी पूजा
एका रुमालामध्ये किंवा एका कपड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. पाणी आपल्याला तुळशीमध्ये ओतायचे आहे. जे तांदूळ आहे ते तांदूळ तुम्ही जे तुमच्या घरामध्ये जे कडधान्य होते जे तांदूळ तुम्ही वापरले होते त्याच्यात तुम्ही टाकले तरी चालतील, कारण की अन्नपूर्णा ही आपली अन्नपूर्णा असते. ते देवाच्या कळसाखालचे तांदूळ हे अन्नपूर्णासारखेच आहे. तिचा आशीर्वाद म्हणून तुम्ही त्याच्यात टाकू शकतात, म्हणजे अन्नाचं भर जास्त प्रमाणात आपल्याला होईल. त्या पद्धतीनेसाठी देवी आपल्याला पावेल अशा पद्धतीने आपल्याला त्याचा नमस्कार करायचा आहे. ज्या ठिकाणी पूजा मांडलेली होती त्या ठिकाणी 3 वेळा हळदी कुंकू वाहून तिथली जागेचा नमस्कार करायचा आहे. आणि जो नैवेद्य होता तो नैवेद्य गायीला देऊन गायीचाही नमस्कार करायचा आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.